म्हणजे कोर्टात चालणाऱ्या खटल्यांबाबत आपण अनेकदा ऐकतो. घोटाळ्याची प्रकरणं, घटस्फोट, हाणामारी असे एक ना अनेक प्रकरणांच्या खटल्यांविषयी आपण ऐकलंय. पण म्हणतात ना, ऐकाल ते नवलच. तसंच काहीसं उल्हासनगरमध्ये घडलंय. तिथं चक्क एका इमारतीनंच खटला दाखल केलाय. ऐकून आश्चर्य वाटलं ना, पण हे खरं आहे. असं काय घडलंय की त्या इमारतीला पक्षकार व्हावं लागलं? ही इमारत कोणती आणि कोर्टानं त्यावर काय निकाल दिलाय, पाहूयात पुढच्या रिपोर्टमधून. मी धोकादायक आहे, मला पाडण्याचे आदेश पालिकेला द्या. ही मागणी आहे एका इमारतीची. त्यासाठी इमारतीने थेट हायकोर्टात धाव घेतली. ऐकताना विचित्र वाटेल, पण खरंच अशी एक याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. महेश मिराने, उल्हासनगरच्या कल्पेश्वर पॅलेसमधले रहिवासी, याच इमारतीत ते राहतात आणि त्याच इमारतीच्या खाली त्यांचं दुकान सुद्धा आहे. पण सध्या ही इमारत धोकादायक अवस्थेत आहे, त्यामुळे ती पाडण्याचे आदेश मिळावे यासाठी त्यांनी एक याचिका दाखल केली आहे. मात्र कोर्टाने याचिका करणाऱ्या इमारतीला पक्षकार म्हणून वगळलंय, पण रहिवाशांचं म्हणणं ऐकण्याची तयारी दर्शवली. सोबतच ही याचिका खोडकरपणे करण्यात आल्याचं कोर्टानं म्हटलंय. याचिका करणाऱ्या मिराने यांचा इमारतीतील गाळा बेकायदा असल्याचं म्हणत तो पाडण्याचे निर्देशही कोर्टाने दिले. पहले तो महानगरपालिका से ये डिमांड है कि आप अनऑथराइज कंस्ट्रक्शन के तो पैसे लेते ही हो, बट डिमोलिशन करके आप सीनियर सिटीजन्स के जिनके 8 फ्लैट्स है वो आप हड़प कराने में मदद कर रहे हो किसी शॉपकीपर्स की. इतना भ्रष्टाचारी मत बनिए. आपने पूरा नोटिस इशू किया है कि पूरी बिल्डिंग डिमोलिशन में है, पूरी बिल्डिंग डेंजर जोन में, उसका डिमोलिशन होना चाहिए. तो आप अपना फ़र्ज निभाइए. आप पहले तो पूरी बिल्डिंग डिमोलिशन कीजिए. आप फ्लैट ओनर्स को प्रोटेक्ट करके आप मॉरली तो सोचो कि आप सीनियर सिटीजन्स के उनकी जमा पूंजी के लिए हुए फ्लैट्स आप उनको छीन रहे हो. कैसे कर सकते हो आप जब आप इतने सालों से उनसे टैक्स ले रहे हो. कोर्टाच्या निर्देशानंतर पालिकेकडून कारवाई सुरू झाली आहे आणि महापालिकेची बाजू कायदेशीर असल्याने माननीय हायकोर्टाने महापालिकेची बाजू ग्राह्य धरलेली आहे आणि जी महेश मिरानेचं जे हे होतं, त्यांनी म्हणणं मांडलं होतं, ते निकाली काढलेलं आहे आणि महापालिकेला यामध्ये निर्णय घेण्यासाठी आदेशित केलेले आहे. या निमित्ताने जीवित हानी तरी टळली आहे. अजय शर्मा सह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, उल्हासनगर. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.